व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधला आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच. कथित ऑडिओ क्लिप संदर्भात अजित पवारांचं मोठं भाष्य. विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी मतदान सुरू. राज्यात आत्तापर्यंत 18.14% मतदान. मतदानासाठी घराबाहेर पडा, मतदानाचा हक्क बजावा. News 18 लोकमतचं आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. महायुतीचंच सरकार येणार, शिंदेंचा विश्वास. तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं मतदान. उद्धव ठाकरेंकडनं सहकुटुंब मतदान. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा, ठाकरेंचं आवाहन. तर राज ठाकरेंकडनंही मतदानाचा अधिकार संपन्न. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत. अजित पवार सुनेत्रा पवारांचं मतदान. तर शरद पवार युगेंद्र पवार यांनीही बजावला मतदानाचा अधिकार. सोलापूर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी. सुशीलकुमार शिंदेंसह खासदार प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना दिला पाठिंबा. नांदगावमध्ये मतदानादरम्यान प्रचंड राडा. समीर भुजबळ आणि सुहास कांदे आमने सामने. ऊसतोड मजूर मतदारांना अडवल्यामुळे तुफान गोंधळ. कोल्हापूरमध्ये मतदानाच्या वेळी भगव्या टोप्यांना विरोध केल्यानं तणावाचं वातावरण. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. जळगावातील एरंडोल विधानसभा क्षेत्रातील वडगाव मतदान केंद्र क्रमांक 214 इथे मतदारच नसल्यानं शुकशुकाट. मतदान कर्मचाऱ्यांनी उरकला आपला जेवणाचा कार्यक्रम. सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क. सचिन तेंडुलकर, रितेश देशमुख, अक्षय कुमारसह अनेक कलाकारांचं मतदान.